यंदाचा पाऊस लवकर येणार आहे असे संकेत काही फुलांनी दिलेत. निसर्गाताशी चाहूल देणारी अनेक वृक्ष फुलं असतात. ही झाडं फुलं फुलताना पावसाचं भाकीत तयार करत असतात. पाहूयात पावसाचं भाकीत करणारं असं कुठलं झाड आहे ते. चैत्र उजाडला की कोकणात बहावा फुलतो. झाडावर पिवळे धम्मक घोसच्या घोस लगडतात. हा बहावा उन्हात सावली तर देतोच, पण निसर्गातल्या बदलांची चाहूलही देतो. बहावा फुलल्यानंतर साधारणपणे 45 ते 50 दिवसांनी पाऊस पडतो असे संकेत आहेत. दरवर्षी एप्रिलच्या मध्यावर फुलणारा बहावा यंदा मार्च अखेरीस फुललाय, त्यामुळे यंदा पाऊस लवकर येईल असा अंदाज आहे. हा बहावा जो आहे, हा जो फुलून येतो, त्याचा बहर जर एकदम चांगला असेल तर याचा अर्थ असा होतो की आपलं वातावरण, आपलं जे अवतीभोवतीचं निसर्ग आहे तो चांगला आहे. आणि याला जर जास्त बहर आला आणि वेळेवर बहर आला तर असा एक संकेत आपल्याकडे पाळला जातो की पाऊस त्याच्यामुळे वेळेवर येईल आणि जास्त चांगला होईल. असा एक संकेत सगळीकडे पार पूर्वीपासून प्रचलित आहे. बहाव्याच्या प्रत्येक फुलाला 5 पाकळे असतात. या झाडाला बहाव्याच्या फुलांबरोबर शेंगाही लटकतात. आधी तपकिरी असलेल्या या शेंगा नंतर काळ्या होतात. बहाव्याचे अनेक औषधी उपयोगही आहेत. सौम्य स्वरूपाचा रेचक असल्यामुळे लहान मुलांमध्ये जो बद्धकोष्ठाचा विकार होतो त्यामध्ये याचा विशेषत्वाने करून खूप चांगला उपयोग होतो. तसंच मोठ्यांमध्ये सुद्धा बद्धकोष्ठ आणि तज्जन्य जे मूळव्याधीसारखे आजार होतात त्यामध्ये सुद्धा बहाव्याचा काढा जर आपण रुग्णाला नियमितपणे सकाळ संध्याकाळ जर सेवन करायला दिला तर त्यातून निश्चितच रुग्णाला चांगला फायदा होतो. पिवळ्या धमक लगडींनी सोनसळी झालेलं हे झाड सावलीही देतं आणि नेत्रसुखाचा अनुभवही. प्रफुल्ल पवार सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रायगड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.